नमस्कार, आपण पाहत आहात करकम लाईव्ह न्यूज आणि आजची कोरोना अपडेट्स। आज करकम ग्रामीण रुग्णालयामध्ये एकूण 24 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत। आज दिनांक 29 जून रोजी करकम ग्रामीण रुग्णालयामध्ये एकूण 24 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत। 24 टेस्टपैकी 14 टेस्ट या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, तर 10 टेस्ट या निगेटिव्ह आलेल्या आहेत। आज करकम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या आज पॉझिटिव्ह आलेल्या 14 व्यक्तींमध्ये करकम येथील 8, सांगवी 3, करोळ येथील 2, पटवर्धन कुरोळ येथील 1 आदी जणांचा समावेश आहे। तेव्हा नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सोशल डिस्टन्स, फेस मास्क, सॅनिटायझर आदीचा वेळोवेळी वापर करणे गरजेचे आहे। तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे, सूचनांचे, आदेशाचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा।